बुलढाणा जिल्ह्यात सध्या गेल्या आठवडाभरापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सततच्या पावसापासून गावातील सांडपाण्याच्या नाल्यात पाणी साचून त्यापासून मच्छर डास निर्माण होऊन लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळेच सध्या संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावात सर्दी, खोकला, हातपाय दुखणे असे आजार पाहायला मिळत आहेत. याबाबत दखल घेत वानखेड येथे अनावश्यक ती उपाययोजना जाणून गावातील नाल्या साफ करून संपूर्ण गावात स्वच्छता व कीटकनाशक औषधे फवारणी मोहीम आणखी ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतली आहे. वानखेड ग्रामपंचायतच्या या स्तुत्योपक्रमामुळे गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून यामुळे गावातील रोगराई नष्ट होण्यास मोलाची मदत मिळणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, वानखेड.